नमस्कार मित्रांनो, मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री तसेच लोकप्रिय गायिका म्हणजेच आर्या आंबेकर. आता आर्या आंबेकरने तिच्या लग्नाबद्दल मोठी घोषणा केली आहे. तर काय आहे पूर्ण बातमी, चला जाणून घेऊया. तर मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार विवाह बंधनात अडकताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे अनेक मराठी कलाकारही विवाह बंधनात अडकत असल्याचे बघायला मिळते. मराठी चित्रपटसृष्टीतील गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. नुकतेच तिने यावर मौन सोडले आहे. आर्या आंबेकर ही झी मराठीवरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या रियालिटी शोमधून प्रसिद्ध झाली. आर्या आंबेकरने गायन क्षेत्राप्रमाणेच अभिनयातही नशीब अजमावले आहेत. तिथेच तिला यश मिळाले आहे. आज तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. नुकतेच एका मुलाखतीत आर्याला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, त्यावर तिने फारच मजेशीर उत्तर दिले. आर्या आंबेकर म्हणाले की मी यावर्षी लग्न करत नाही. या सर्व मागची मोठी गुन्हेगार व्यक्ती म्हणजे कार्तिकी गायकवाड. आमच्या 5 लिटिल चॅम्पपैकी कार्तिक गायकवाड जिने विवाह केला, तिने लग्न केल्यामुळे आता सर्वजण तू लग्न कर म्हणून माझ्या मागे लागले आहेत. त्यांना माझ्याबद्दल काहीही कळत नाही, म्हणून ते अशा अफवा पसरवतात. माझा लग्नाचा वगैरे आता काही विचार नाही, असे आर्याने म्हटले आहे. आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बममध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. 2017 आलेल्या ती सध्या काय करते या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर आर्या आंबेकरबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.